नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर मधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले असता धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेले. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण 7 जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र दुर्दैवाने 4 ते 13 वर्ष वयोगटातील 3 मुली, एक मुलगा तसेच एक महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अयशस्वी ठरली. वाहून गेलेले 5 जण एकाच कुटुंबातील होते. यामध्ये 3 जणांचा मृतदेह सापडला असून अन्य मृतदेहांचा शोध वन्यजीव रक्षक मावळ संस्था शिवदुर्ग लोणावळा टीम व पोलीस करत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.